ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये तातडीनं द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर संचालक कार्यालयावर धडक दिली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातल्या कावळा नाका परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली आणि थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधल्या रस्त्यांवरून कावळा नाका परिसरातून आता हा मोर्चा पुढे सुरू झालेला आहे. ऊसाचा दुसरा हप्ता तातडीनं द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेनं साखर संचालक कार्यालयावर आता धडक देण्याचं ठरवलंय आणि मोठ्या संख्येनं शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. धडक मोर्चा आहे. मोठ्या संख्येनं शेतकरी आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले. गेल्या हंगामामध्ये साखर कारखान्यांना आम्ही जो ऊस पुरवलेला आहे त्या ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपयाची आमची मागणी आहे. एफआरपी तर आम्ही घेतलेली आहेच, परंतु गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे जे भाव राहिलेले आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे